वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना आता वसंत मोरेंची टक्कर असेल. उमेदवारी घोषित झाल्यानंतर रात्री उशिरा वसंत मोरे पुण्यात दाखल झाले आणि यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. पुण्यातून आपणच 100% विजयी होणार असा विश्वास मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल 100% वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल.